नमस्कार मित्रांनो, मी आहे आबिर ओकडे. बापा मोर्या हे गाणं यांचं, सूरज मुजावर यांचं एक गाणं आता युट्यूब वरती आलंय. तर हे गाणं नक्की तुम्ही बघा, कारण ह्या गाण्यापाठीमागचं कष्ट हे गाणं स्वतः यांनी लिहिलेलं आहे. तर या गाण्याला थोडस कारणास्तव आणि म्हणजे काय आर्थिक अडचण असेल अशा अडचणीमुळे भरपूर या गाण्याला वेळ झाला. हे गाणं आता 4 दिवस झाले असतील हे गाणं रिलीज झालंय. तर या गाण्यापाठीमागचं कष्ट, चित्रण करणाऱ्याचे कष्ट हे नक्की बघा. हे गाणं बापा मोर्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मातीतल्या माणसानं हे गाणं हिंदीत लिहिलंय. त्याच्या पाठीमागे चित्रण कसं करावं, मिक्सिंग, कलर मिक्सिंग, एडिटिंग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या टॉप लेवलच्या केल्यात आणि त्या गाण्याला सध्या तुमची गरज आहे, तुम्ही त्या गाण्याला एन्जॉय करावं अशी आमची खूप इच्छा आहे. आणि गाणं आमच्याच गावच्यात, म्हणजे माझ्या गावाला अजून 2 किलोमीटर गाव आहे आणि आम्हाला कष्टाला न्याय द्यायचं म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय. तर मित्रांनो, प्लीज प्लीज हे गाणं बघा. त्यांच्या चॅनलचं नाव सांगते, चॅनलचं नाव एम सूरज म्हणून चॅनलचं नाव आहे. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला यांची लिंक देतो. गाण्याला खूप खूप प्रतिसाद द्या, कारण हे गाणं खूप कष्टाने केले आणि आज आपण अशा कलाकारांना शाबासकी जशी मला तुम्ही दिला हे आपलं काम आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, ह्या गाण्याला न्याय द्या. तर मित्रांनो, बापा मोर्या हे गाणं नक्की बघा आणि खूप एन्जॉय करा. आणि तुमचे कमेंट, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. काही चुका माफी असतील तर तुम्ही नक्की सांगा. आणि ह्या माणसाने जे काम केले ते तुम्ही बघून तुम्ही सांगू शकता की हे गाणं आपल्या बाहेरच्याच माणसाने कौतुक केले. माझ्या गावची शेजारी माणूस आहे, 2 किलोमीटर वरती आहे, पण या कामाची चीज ही झालीच पाहिजे म्हणून मी स्वतः तुमच्या समोर येतोय. आणि बाप्पा मोर्या हे गाणं नक्की बघा. एम सूरज सबस्क्राईब करा चॅनल आणि प्रतिसाद द्या. तू विधाता हम सभी का, तेरे चरणों पे रखते हैं माथा.